आम्ही तुमच्यापर्यंत येणार आहोत, पण एक महत्त्वाची राजकीय घडामोड आहे आणि जयंत पाटील आता पत्रकार परिषद घेत आहेत, आपण थेट जाऊयात. त्यावर श्री धनंजय मुंडे यांनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. यासाठी त्यांनी हायकोर्टात मुंबईला देखील यापूर्वीच काही महिन्याआधी आपला अर्ज देखील सादर केलेला आहे आणि त्यामुळं त्याची यथोचित अशी आवश्यक ती माहिती ज्यांच्याकडे तक्रार झाली आहे ती घेतील. जर आवश्यकता वाटली तर पुढची पावलं ते टाकतील. भाजपनं मात्र त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे चंद्रकांतदादांनी काल त्या संदर्भात. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष आहे, त्यांचं ते काम आहे, पण त्यांच्या वेगळे नेते वेगळ्या पद्धतीच्या मागण्या करतायत आणि वेगळ्या पद्धतीच्या मागण्या करतायत. काही नेते समंजस आहेत, ते अतिशय सावधतेनं आपली भूमिका मांडतायत. चंद्रकांतदादा कशा भूमिका मांडतात हे सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे त्यावर जास्त बोलण्याची काही आवश्यकता नाही. सर, एक मुद्दा समोर येताना दिसतोय की मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याची चिन्ह दिसतात, काय राष्ट्रवादीची भूमिका? असं आहे की मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होण्याची आवश्यकता नाही आहे, सध्या तशी काही परिस्थिती नाही आहे आणि या परिस्थितीचा योग्य तो आढावा योग्य त्या स्तरावर घेण्यात येईल. सर, नवाब मलिक यांचं जे जामीन आहे त्यांना देखील ड्रग्ज प्रकरणात काल अटक करण्यात आलेली आहे आणि भाजपाने त्यांच्या पण राजीनाम्याची मागणी केली आहे. असं आहे की जावयांनी काही एखादा गुन्हा केलेला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि मला वाटतं की त्यांना अटक करण्यात आलेली आहे, कोणत्या बेसिसवर केली आहे माहीत नाही, पण त्यांच्या अटकेत एक तरी सर्वांच्याच लक्षात यायला पाहिजे की सरकारी हस्तक्षेप या कोणत्याही कामात होत नाही. त्यांना अटक झालेली आहे ती कोणत्या कारणास्तव झालेली आहे आणि त्याची इन्व्हेस्टिगेशन्स काय आहेत याची माझ्याकडे माहिती नाही आहे, पण नवाब मलिक यांचे जावई असून देखील त्यांना अरेस्ट झालेली आहे आणि ज्यांनी जे इन्व्हेस्टिगेशन करतायत ते त्याचं योग्य त्या पद्धतीनं त्याचं काम करतील. त्यात सरकारी हस्तक्षेप होण्याचा प्रश्न नाही. कोणाची तरी जावई आहेत म्हणून सासऱ्याने काही हे करावं असं मला वाटत नाही. जावयाचा वेगळी फॅमिली येते, त्यांनी काही जर चूक केली असेल, गुन्हा केला असेल तर योग्य त्या पद्धतीनं त्याबाबतीत कारवाई होईल. सर, पण आपण काय बघतो की एका मागोमाग एक राष्ट्रवादीचे दोन मंत्री जे आहेत ते अडचणीत आलेले आहेत, हे राजकारण वाटत आहे का की ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते अडचणीत येत आहेत? असं आहे की मी याच्या बाबतीत कोणतीही कॉमेंट करणार नाही, कारण दोन्ही या पोलिसांच्याकडे गेलेले विषय आहेत आणि आम्हाला पोलिसांच्यावर कोणताही दबाव आणायचा नाही, निरपेक्ष पद्धतीने चौकशी व्हावी दोन्ही प्रकरणात अशीच आमची अपेक्षा. पण दोघांचे राजीनामे घेणार किंवा काय होणार किंवा पक्ष त्यांच्याकडनं त्यांची भूमिका मागणार? मला वाटतं की नवाब मलिक यांच्या बाबतीत जावयांनी केलेली एखादी चूक असेल, केली आहे की नाही ते माहीत नाही, ते चौकशीच्या दरम्यान कळेल, तर मला वाटतं त्याचं सासऱ्यांनी सासऱ्यावर परिणाम होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलेलं आहे की धनंजय मुंडेंच्या बाबतीत जो अर्ज त्या महिलेने केलेला आहे त्याची साधारणपणाने प्राथमिक माहिती घेऊन आवश्यक त्या गोष्टी होतील असं मला वाटतंय आणि त्याबाबतीत सरकार कोणताही या दोन्ही प्रकरणात हस्तक्षेप करत नाही, केलेला नाही हे त्यातून स्पष्ट होतं. पण केंद्र सरकारच्या एजन्सीज आहे, एनसीबी असेल, ईडी असेल, कुठतरी महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांनाच टार्गेट करताना प्रयत्न करतात किंवा त्यांच्या कारण संजय राऊत यांच्या पत्नीला नोटीस पाठवण्यात आली ईडीकडून, आता नवाब भाईंच्या जावयाला अशा पद्धतीने अटवायचा प्रयत्न. तुम्हाला वाटतं अशा पद्धतीनं कुठतरी केंद्र सरकार दबावाचं राजकारण करते? नाही, आता दिल्लीत बसलेलं केंद्र सरकार हे सतत आपल्या विरोधकांनाच नामोरम करण्यासाठी या सर्व यंत्रणा वापरते हे भारत नाही जग जाहीर आहे आणि सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळं अशा केलेल्या कारवाईंवर लोकही आता विश्वास ठेवत नाही. लोकांना त्यात काहीतरी काळं वेळ आहे आज देशातल्या जनतेलाही कळायला लागले
त्यामुळं आता ईडीने केलेली कारवाई किंवा इन्कम टॅक्सच्या झालेल्या धाडी या फक्त राजकीय अभिनिवेशातून होत आहेत आणि विरोधकांना त्रास देण्याचाच याच्यात प्रयत्न आहे असा त्याचा भाग आहे. आणि लोकांना सुदैवाने देशातल्याही कळायला लागले की दिल्लीचं मोदी सरकार हे अशा यंत्रणा या आपल्या विरोधकांना नामरम करण्यासाठी वापरते. सर एक पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादी प्रवेश होण्याची चिन्ह दिसतात असं पंकजा मुंडे राष्ट्रवादी देणार राष्ट्रीय देखील चर्चा खूप मोठ्या प्रमाणात राजकारणात रंगली आहे. नाही माझ्यापर्यंत अशी काही चर्चा नाही. देखो उन्होंने आरोप किया है जहां जाके उन्होंने तकरार दर्ज की है वहां के लोग उसकी छानबीन करेंगे आवश्यकता अनुसार उसके ऊपर वो निर्णय करेंगे एक्शन लेंगे. और जहां तक धनंजय मुंडे जी का सवाल है उन्होंने कोर्ट में पहले से ही ये ब्लैकमेलिंग का केस है और मुझे इसमें ब्लैकमेल किया जा रहा है इसके बारे में उन्होंने अपना मत या अपनी अर्जी कोर्ट में रखी है पेश की है और इसीलिए मुझे लगता है कि इसके ऊपर मैं कमेंट नहीं कर रहा हूँ. धनंजय मुंडे जी जो कह रहे वो कह रहा हूँ लेकिन इसमें जिस जहां उन्होंने एप्लीकेशन दिया है वहां प्राइमाफिशिया कुछ चीजें है कि नहीं इसके ऊपर मुझे लगता है वो एजेंसी अभ्यास करेगी और आवश्यकतानुसार वो कार्रवाई करेगी. अच्छा बीजेपी जिस तरह से इस्तीफे की मांग करी धनंजय मुंडे की किस तरह देख रहे हैं क्या उनको इस्तीफा देना चाहिए आपको मांग है? मुझे लगता है कि कोई ऐसे आरोप करे और इमीडिएटली दूसरे दिन इस्तीफा की मांग हो ये गलत है. मुझे लगता है कि ऐसे आरोप हमारे एक युवक अध्यक्ष के ऊपर भी लगे थे लेकिन हमें ऐसा सुनाई दिया है कि जो महिला आरोप कर रही थी उसकी और हमारे वो युवा अध्यक्ष उनके कोई ताल्लुकात कभी नहीं कभी संबंध ही नहीं है फिर भी आरोप हुए हैं और उनकी बदनामी करने की बहुत बड़ी कोशिश हो गई. अभी पुलिस उसके ऊपर इन्वेस्टिगेशन कर रहे हैं इसलिए मैं उसके ऊपर कुछ कमेंट नहीं करूंगा. लेकिन वैसे ही हमारे धनंजय मुंडे जी के ऊपर जो आरोप है उसके ऊपर उसमें सच क्या है उनके कुछ तालुका थे संबंध थे या नहीं इसके ऊपर थोड़ी तो इन्फॉर्मेशन जो एजेंसी इसमें आपण ऐकलं जयंत पाटील काय म्हणाले ते की धनंजय मुंडेंनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे आम्ही यात हस्तक्षेप करणार नाही आणि मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही तसंही त्यांनी म्हटलं. आपल्या सोबत आत्ता आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर. प्रवीणजी काय प्रतिक्रिया एकीकडे धनंजय मुंडे दुसरीकडे नवाब मलिक यांचे जावई धनंजय मुंडे प्रकरणावर सुद्धा जयंत पाटील यांनी म्हटलंय की स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे राजीनाम्याची आत्ता तरी काहीही त्यांनी राजीनाम्याबद्दल ते बोललेले नाही आहेत. नाही खरं म्हणजे ही कशा प्रकारची म्हणजे कातडी बचाव अशा प्रकारची भूमिका आहे. कारण आपण बघाल की आपल्या पक्षाचा एक महत्वाचा जबाबदार नेता त्याच्या संदर्भामध्ये अशा प्रकारच्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून गोष्टी दिसत असताना समाजामध्ये एक प्रकारचं परसेप्शन निर्माण झालेलं असताना आणि आपल्या मंत्र्यांनी स्पष्टीकरणे देऊन या सर्व विषयाची स्वयंस्पष्ट कबुली दिलेली असताना आपण हात वर करणं म्हणजे एकतर अशा परिस्थितीमध्ये आपल्या सहकार्याला त्या ठिकाणी वाऱ्यावर सोडणं आणि दुसरं या ठिकाणी तुझं तू बघ आमचा काही संबंध नाही अशा प्रकारे पक्षाला नामानिराळे ठेवण्याचा प्रयत्न जयंत पाटलांच्या स्टेटमेंटमधनं या ठिकाणी दिसतंय. खरं म्हणजे या ठिकाणी त्वरित पक्ष म्हणून या ठिकाणी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. कारण धनंजय मुंडे ही काय व्यक्ती नाहीये. धनंजय मुंडे हे महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्वाचे जबाबदार नेते आहेत ज्यांनी त्या ठिकाणी पक्षाच्या वाढीसाठी किंवा पक्षाच्या प्रक्रियेतला महत्वाचा नेता आहे आणि अशा वेळेला पक्षाची भूमिका महाराष्ट्रातील जनतेला माहीत व्हायला पाहिजे. एक तर तात्काळ त्यांचा राजीनामा त्या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे आणि ज्या वेळेला या विषयाचा पर्दापाश होईल आणि त्याच्यामध्ये त्यांना कोर्ट न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामधनं जर त्या ठिकाणी त्यांचं निर्दोषत्व किंवा बाबा त्यांचं काही कायदेशीर किंवा टेक्निकल चूक न्यायचं वाटलं तर त्यांचं पुनर्स्थापन करता येऊ शकतं.
या राज्यामध्ये आपण बघाल की अण्णा हजारे साहेबांनी ज्या ज्या वेळेला शिवशाही सरकार असताना शशिकांत सुतार असतील, नवाबभाई मलिक असतील, या सगळ्या लोकांवर ज्या वेळेला आक्षेप घेतले होते त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी शशिकांत सुतारांचा राजीनामा घेतला होता. अनेक राज्यामध्ये जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे वेगवेगळे विषय आले त्या त्या वेळेला त्या पक्षप्रमुखांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत. परंतु आता हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असं सांगून प्रदेशाध्यक्षांना नामानिराळ होता कामा नये, त्यांनी आपली भूमिका राज्यातील जनतेसमोर स्पष्ट ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि आता आपण बघाल ते झालं, नवाबभाईंच्या जावळ यांचं होतंय. मला वाटतं राष्ट्रवादीच्या अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी पुढे येत असताना आज सत्तेतला पक्ष म्हणून जबाबदार प्रदेशाध्यक्ष असतील किंवा महत्वाच्या लोकांनी यावर त्यांची भूमिका अत्यंत स्वयंस्पष्ट जाण्याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी धरसोड किंवा आपल्या सोयीची भूमिका घेणं मला वाटतं राज्यातील जनतेलाही त्या ठिकाणी स्वीकारार्य होणार नाही, कधी चुकीची ठरेल. अगदी धन्यवाद प्रणजी आमच्याशी बोलल्याबद्दल. या राजकीय बातमीनंतर इथे एक ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर बघणार होता आणखी काही घडामोडी. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.